नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण 11वीच्या इतिहासामध्ये येणाऱ्या प्रकरणं म्हणजेच अनुक्रमणिकेबद्दल माहिती पाहिलेली होती. आज आपण प्रकरण नंबर 1 आद्य शेतकरी या प्रकरणाला या ठिकाणी सुरुवात करत आहोत. आद्य शेतकरी या प्रकरणामध्ये आपल्याला नद्यांकाठची संस्कृती, शेतीची सुरुवात, भारतातील आद्य शेतकरी, स्थिर झालेले गाव वसाहती, त्यांचं संघटन आणि व्यवस्थापन, व्यापार आणि दळणवळण आणि नागरीकरणाची सुरुवात अशा 6 उपघटकांबद्दलची माहिती आपल्याला प्रकरण नंबर 1 म्हणजेच आद्य शेतकरी या प्रकरणामध्ये करावायची आहे. तर आजच्या तासिकेला आपण प्रकरण नंबर 1 आद्य शेतकरीमधील नद्यांकाठची जी संस्कृती आहे या संस्कृतीबद्दलची माहिती आजच्या तासिकेला पाहणार आहोत. या ठिकाणी आद्य शेतकरी या प्रकरणामध्ये नद्यांकाठी ज्या संस्कृतींची निर्मिती झालेली आहे किंवा गाव किंवा वसाहती निर्माण झालेल्या आहेत, तर या कशा पद्धतीने त्या ठिकाणी त्यांचा उदय झालेला आहे याची पार्श्वभूमी पाहत असताना आपल्याला असं दिसून येते की नद्यांकाठी संस्कृतीची निर्मिती होत असताना त्या ठिकाणी राहणारे जे लोक आहेत यांनी काही दगडी जे दगडांपासून तयार केलेले जे हत्यारे आहेत यांची निर्मिती केलेली होती. सर्वात प्रथम पुराश्म युगामध्ये मानवाने प्रथम दगडी हत्यारे तयार केलेली होती आणि या दगडी हत्यारांचा उपयोग ते जे मृत प्राणी आहेत या प्राण्यांच्या कातडीवरील मांस खरवडणे, हाडांच्या आतील मगज खाण्यासाठी किंवा फोडण्यासाठी किंवा कंदमुळे जमिनीमधून उकरून काढण्यासाठी या दगडी हत्यारांचा उपयोग पुराश्म युगामध्ये सर्वात प्रथम मानवांनी केलेला होता. दगडी हत्यारांची निर्मिती ही मानवाची तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातली पहिली झेप असंसुद्धा आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. मध्याश्म युगामध्ये मानवाने वन्य वनस्पतींची लागवड करण्यास सुरुवात केलेली होती व सोबतच जे जंगली प्राणी आहेत यांना मांसाहार त्यांनी चालू केलेले होते आणि यामुळेच या ठिकाणी जे भटके लोकांचं जीवन होतं त्यांनी आपले भटके जीवन सोडून त्यांनी त्याच ठिकाणी गाव आणि वसाहती स्थापन केलेल्या होत्या. नवाश्म युगामध्ये मानवाने शेती आणि पशुपालन करणे सुरू केलेले होते, म्हणजेच साधारणतः 12,000 ते 11,000 वर्षापूर्वीच मानव पद्धतशीरपणे शेती करू लागल्याचे पुराणतत्त्वीय साधने आपल्याला या ठिकाणी प्राप्त होतात आणि अशा पद्धतीनेच काही नद्यांच्या किनारी काही संस्कृतींचा उदय झालेला आहे असंसुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून येते. गॅलिली समुद्राजवळ असणाऱ्या ओहालो या पुराश्मयुगीन काळातील जे उत्खनन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं त्या उत्खननामधून असं दिसून आलेलं आहे की मानवाने शेती करण्याचे प्रयोग 23,000 वर्षापूर्वी सुरू केलेले होते असं या संशोधनामध्ये दिसून आलेलं होतं. तर आपल्याला आजच्या तासिकेला काही नद्यांकाठी ज्या संस्कृतींचा उदय झालेला आहे त्याबद्दलची माहिती समोर पाहू. नदी आणि त्या ठिकाणी निर्माण होणारी संस्कृती याबद्दलची माहिती पाहत असताना या ठिकाणी 4 नद्यांच्या खोऱ्यामध्ये 4 प्रमुख प्रदेश उदयास आलेले आपल्याला समोर दिसत आहे. शेतीचे तंत्र साध्य झाल्याने जगभरात नद्याकाठच्या प्रदेशामध्ये प्राचीन नागरी संस्कृतीचा विकास झालेला होता. या प्राचीन संस्कृती विकसित झालेल्या प्रदेशांमध्ये मेसोपोटेमिया, इजिप्त, चीन आणि भारतीय उपखंड असे 4 प्रमुख प्रदेश उदयास आलेले होते. टायग्रीस व युफ्रेटिस या 2 नद्यांच्या खोऱ्यामध्ये मेसोपोटेमिया नावाचा प्रदेश उदयास आलेला होता किंवा ही संस्कृती उदयास आलेली होती. मेसोपोटेमिया या प्रदेशामध्ये तत्कालीन इराण, इराक, सिरिया व तुर्कस्तानचा प्रदेश या प्रदेशांचा समावेश होतो. मेसोपोटेमिया या प्रदेशाचं जर आपण विग्रह जर केला तर मेसॉस म्हणजे मधला आणि पोटेमॉस म्हणजे नदी
म्हणजेच मेसोपोटेमिया या शब्दाचा अर्थ दोन नद्यांमधील उदयास आलेला प्रदेश किंवा संस्कृती म्हणजेच मेसोपोटेमिया हा प्रदेश होय. या प्रदेशामध्ये सुपीक प्रदेश असल्यामुळे भ्रमंती करणारा मानव या ठिकाणी स्थिरावलेला होता. इसवी सन पूर्व 10,000 वर्षापूर्वीच या ठिकाणी आद्य वसाहती निर्माण झालेल्या होत्या. शेतकरी आपल्या शेतामध्ये जी नदीकाठची जी गाळाची जमीन आहे या जमिनीमध्ये बार्ली आणि गहू ही प्रमुख पिके ते या ठिकाणी पिकवीत असे. त्यानंतर नाईल नदीजवळ इजिप्त हा प्रदेश उदयास आलेला होता. ही संस्कृती उदयास आलेली होती. इसवी सन 1798 नेपोलियनने इजिप्तवर जेव्हा आक्रमण केले होते तेव्हा रोझेटा या गावी एक प्राचीन शिलालेख सापडलेला होता. हा शिलालेख चित्रलिपीमध्ये असून त्याचं ग्रीक भाषेमध्ये भाषांतरही कोरलेले होते आणि भाषांतर कोरलेले असल्यामुळे या चित्रलिपीचे वाचन करता आले. त्यावरून असं दिसून आलेलं होतं की इसवी सन पूर्व 6,000 वर्षापूर्वीच या इजिप्तमध्ये काही वसाहती निर्माण झालेल्या होत्या. येथील शेतकरी शेती करीत असून बार्ली व गहू हे त्यांची प्रमुख पिके होती. त्यानंतर तिसरा प्रदेश म्हणजे चीन. होयांगहो या नदीकिनारी चीन नावाचा प्रदेश उदयास आलेला होता. इसवी सन सनापूर्वी 7,000 सुमारास चीनमध्ये शेती करण्यास सुरुवात झाली असून या ठिकाणी एका संस्कृतीचा उदय झाला आणि या ठिकाणी वसाहती निर्माण झाल्या. होयांगहो या नदीचे खोरे चिनी संस्कृतीचे उगमस्थान होय असुद्धा म्हणतात. या ठिकाणचा शेतकरी आपल्या शेतामध्ये गहू राळा भात ही प्रमुख पिके उत्पादन करीत असे. आणि त्यानंतर निर्माण झालेला चौथा प्रदेश म्हणजे भारतीय उपखंड. सिंधू व सरस्वती या नद्यांच्या खोऱ्यामध्ये भारतीय उपखंड निर्माण झालेला आहे. पंजाबमधील रावी नदीच्या काठी हडप्पा तर सिंधू नदीवरील मोहंजोदाडो येथील उत्खननामधून इसवी सन सनापूर्वी 3,000 वर्षापूर्वीच्या प्राचीन व प्रगत नागरी संस्कृतीचा शोध लागलेला होता. भारतीय उपखंडामध्ये इसवी सन पूर्व 8,000 सुमारास या ठिकाणी काही वसाहतींची सुरुवात झालेली होती. वसाहती निर्माण झालेल्या होत्या. येथील शेतकरी बार्ली व गहू या ही प्रमुख पिके उत्पादन करीत असून गाय बैल शेळ्या मेंढ्या पाळत असे व त्यांची घरे ही अशा पद्धतीने कुठल्या नद्यांच्या खोऱ्यामध्ये कुठला प्रदेश उदयास आलेला होता कुठली संस्कृती उदयास आलेली होती त्याबद्दलची माहिती आपण या तासिकेला पाहिलेली आहे. धन्यवाद. पुढील तासिकेला आपण प्रकरण नंबर 1 मधील दुसरा उपघटक शेतीची सुरुवात याबद्दलची माहिती पाहणार आहोत. धन्यवाद.